आज आपण व्हॅलेंटाईन डे स्पेशल मस्तपैकी बिन अंड्याचा रेड वेल्वेट केक कसा बनवायचा ते बघत आहोत. आणि यामध्ये ना स्पेसिफिकली क्रीम परफेक्टली कसं बनवायचं याच्या साऱ्या टिप्स आहेत. छान असा स्पॉन्ज आलेला आहे आणि केकही भन्नाट दिसतोय. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण व्हॅलेंटाईन डे स्पेशल मस्तपैकी बिन अंड्याचा रेड वेल्वेट केक कसा बनवायचा ते बघत आहोत. आणि यामध्ये ना स्पेसिफिकली क्रीम परफेक्टली कसं बनवायचं याच्या साऱ्या टिप्स आहेत. तर नक्की व्हिडिओ बघत राहा आणि त्याचसोबत यूट्यूबवर मधुराज रेसिपीला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा. तर सगळ्यात आधी अर्थातच बॅटर बनवून घेऊयात. तर त्यासाठी घ्यायचं एक कप दूध. यामध्ये घालूयात एक कप पिठी साखर. आपली नेहमीची साखर घरी मिक्सरमध्ये दळून घेतलेली आहे. दळायची नसेल तर मग दुधामध्ये छान मेल्ट होईपर्यंत विरघळेपर्यंत करून घ्या. पण मग त्या केसमध्ये तुम्ही 3 पाव कप साखर वापरा. अर्धा कप तेल आणि व्हॅनिला. आता हे सगळे जिन्नस आधी मिक्स करूयात. आता हे मिश्रण व्यवस्थित एकजीव झालं की आता यामध्ये घालूयात सुके इन्ग्रेडियंट्स. त्यामध्ये आहे 1.5 कप मैदा. 1 कप आधी मी घातलेला आहे. मध्ये मी 1 चमचा कोको पावडर पण घालते म्हणजे ते छान मिक्स होईल. आणि 1 चमचा बेकिंग पावडर. आणि मग उरलेला 1/2 कप मैदा. आणि हे व्यवस्थित चाळून घेऊयात. आता हा मैदा छान चाळून झाला की यामध्ये मी घालते आहे खायचा रंग लाल. हा मी तुम्हाला हवा तर लिक्विड फूड कलर वापरू शकता. हा जो ड्राय रंग येतो तोच मी इथे घातला आहे. आणि हे कंबाईन करूयात. आता हे बॅटर बनवून तयार आहे. चुकून मी आधी ऑरेंज रेड टाकला होता पण मी आता हे ॲडजस्ट करून टोमॅटो रेड कलर टाकलेला आहे आणि छान दिसतंय. आता माझ्याकडे ते 6 इंचाचा बेकिंग ट्रे आहे जो मी लाईनअप केलेला आहे बटर पेपरला. त्यामध्ये हे बॅटर घालूयात. हे छान टॅप करूयात. यातले जे एअर बबल्स असतील ते निघून गेले पाहिजे. आणि अव्हनमध्ये मी बेक करते 180 डिग्री सेल्सिअसवर. 5 मिनिट अव्हन प्रीहीट करायचा आणि 180 डिग्री सेल्सिअसवर बरोबर 40 मिनिटात हा केक बेक होतो. कुकरमध्ये पण करू शकता. 5 मिनिटं कुकर प्रीहीट करायचं, त्यावर एखादी जाळी स्टँड ठेवायचं, त्यावर हा डबा ठेवायचा, झाकण लावायचं. 35 ते 40 मिनिटात केक छान बेक होतो कुकरमध्ये देखील. इथे हा केक मी अव्हनमध्ये एक्झॅक्टली 40 मिनिटं बेक करून घेतलेला आहे. आणि टूथपिक घालून आपण चेक केलं तर ही छान अशी क्लीन येते. याचा अर्थ केक आपला छान बेक झाला आहे. आता हा केक पूर्णपणे आपण थंड करून घेऊया. केक आता इथे पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे. तर याचे एजेस आपण लूज करूयात. आणि ह्या काढूयात एका डिशमध्ये. परफेक्ट. तुम्ही बघू शकाल छान असा स्पॉन्ज आलेला आहे आणि केकही भन्नाट दिसतोय. आता काय करूयात. आता काय करणार आहोत, हा आहे ना थोडासा वरण क्रॅक केलेला आहे आणि थोडासा अनइवन झाला आहे. सो दॅट्स ओके. आता हा वरचा आपण टॉप मोस्ट लेअर आहे किंवा पोर्शन आहे हा असा कट करून घेणार आहोत. हा नंतर आपल्याला हवा आहे गार्निशसाठी. सो हा वेस्ट नाही करत आहोत आपण. बघू शकाल छान असा स्पॉन्जी झालेला आहे केक. आतपर्यंत परफेक्ट जो स्पॉन्ज म्हणतो ना तसा हा स्पॉन्ज झालेला आहे. आता आपण ना या लेअरचे पण 2 लेअर असे कट करून घेतो. क्या बात है. या पद्धतीने आता हा जो वरचा पोर्शन आहे हा आहे ना असाच एकतर मिक्सरला तुम्ही घालू शकता किंवा हा हाताने जसा चुरून ठेवूयात. हा आपल्याला गार्निशला यूज होणार आहे. आता क्रीम बनवायला घेऊयात. तर इथे ना 1/2 कप मी क्रीम चीज घेतलेलं आहे. हे थोडंसं रूम टेम्परेचरवर राहिलं त्यामुळे असं सैल झालेलं आहे. पण एनिवेज यामध्ये आता आपण घालूयात 2 चमचे साखर. पिठी साखर मी घालते. तर इथे क्रीम चीज नसेल ना तर क्रीम चीजऐवजी तुम्ही दही घ्या. दह्यातलं पूर्ण पाणी निथळून घ्या. म्हणजे 1/2 कप दही हवं असेल तर 1 कप दही घ्या. सुती कापडामध्ये घालून पूर्ण पाणी निथळून ते दही इथे तुम्ही वापरू शकता क्रीम चीजऐवजी. आता हे छान फेटून घेऊयात. हे आता बाजूला ठेवूयात.
आता इथे मी घेतलेलं आहे एक कप हेवी व्हिपिंग क्रीम, जे मी डीप फ्रीजरमधून काढून एक 5-10 मिनिटं रूम टेम्परेचरला ठेवून या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. याला छान असा पीक येईपर्यंत हे आपण बीट करून घेऊयात. आता इथे क्रीम छान व्हिप केलेलं आहे. आता या स्टेजला काय करायचं, या स्टेजला यामध्ये घालायचं, म्हणजे एक कप जर क्रीम असेल तर अगदी 1/2 चमचा यामध्ये आपण घालतो, किंवा चिमूटभर GMS पावडर. GMS पावडरमुळे काय होतं ना, त्या क्रीमला जो एकसंधपणा लागतो तो एकसंधपणा येतो, आणि क्रीम जेव्हा आपण ॲक्च्युली केकवर अप्लाय करतो तेव्हा ते पसरत नाही इकडे तिकडे, छान असं दाटसर होतं. आता हे पुन्हा एकदा व्हिप करूयात. आणि हे GMS पावडर तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात आरामशीर मिळते. आईस्क्रीम बनवण्यासाठी एक स्टॅबलायझर म्हणून पण या पावडरचा उपयोग केला जातो. हे बेकरी सिक्रेट आहे, बरेच जण रिव्हील नाही करत आणि मला यामुळे खूप सारं ट्रोल पण होणार आहे. आय नो यापूर्वीही झालं आहे, पण परफेक्ट रेसिपी देणं माझं काम आहे त्यामुळे मी शेअर करत आहे. आता यामध्ये हे चीज क्रीम चीजचं जे मिश्रण आहे हे घालूयात आणि हे मिक्स करूयात यामध्ये. आणि इथे आपलं क्रीम तयार आहे, तुम्ही बघू शकाल छान असं दाटसर क्रीम तयार आहे. जी GMS पावडर टाकली त्यामुळे याला छान असा एकसंधपणा आलेला आहे आणि हे अजिबात क्रीम पसरत नाही. आता काय करूयात, आता आपण केक बनवायला सुरू करूयात. तर मी घेते टर्न टेबल. टर्न टेबल वापरलाच पाहिजे असं काही नाही. हे जे क्रीम आपण बनवून घेतलं, या क्रीमचा एक लेअर टाकून घ्यायचा आणि हा छान स्प्रेड करायचा. आणि टर्न टेबल नसेल तरी काही हरकत नाही आहे, तुम्ही तसंच हे करू शकता मॅनेज. मस्त पहिला लेअर छानपैकी लावून झाला की हा जो कट करून घेतलेला लेअर आहे हा यावर ठेवूयात. आणि हा उलटी साईड वर ठेवायची, म्हणजे काय होतं ना, हा जो बेस आहे केकचा तो असा एकसारखा बसला जातो. आता हा बेस आपण छान सेट करून घेतला की पुन्हा क्रीम घ्यायचं आणि सगळ्या बाजूने आता आपण हा केक कोट करून घेणार आहोत. सो पहिले कमी क्रीम लावून घेते, याला म्हणतात क्रम कोटिंग. साईडनेही लावूयात. आणि पहिला क्रम कोट करून झाला की आणखी थोडंसं आता जास्त क्रीम घालून छान याला सगळीकडून कोट करून घेऊयात. आणि अनइवन झाला तरी हरकत नाही, कारण आपण नंतर त्यावर तो जे आपण आधीचा केक ठेवला आहे तो कव्हर करून घेणार आहोत, त्यामुळे थोडंसं इकडे तिकडे 19-20 झालं तरी काही हरकत नाही. आणि हे छान असं एकसारखं करून झालं की हे जे आपण केकचा चुरा बनवून घेतला आहे, हा चुरा आहे ना असा साईडने लावून घ्यायचा केकला. या चुऱ्याऐवजी तुमच्याकडे जर स्प्रिंकलर्स वगैरे असतील ते जरी लावले तरी चालतील. आता हे छान असं कोट करून झालं साईड्स की पाइपिंग बॅग घ्यायची, दुधाची पिशवी घेतली तरी काही हरकत नाही. आणि हे जस्ट याला आहे ना डिझाईन करून घेऊयात. नोझल असेल नोझल वापरलं तरी चालेल. आणि हे छान पाइपिंग करून झालं की थोडासा अजून क्रम जो उरलेला आहे तो याच्या मध्यात मी घालून घेते. अगदी थ्रूआउट भरायचं असेल तर थ्रूआउट भरलं तरी चालेल, पण मी थ्रूआउट नाही भरत आहे, तर एक सर्कल करते. तुम्हाला काही लिहायचं असेल लिहिलं तरी चालेल यावर. आणि रेड कलरचे स्प्रिंकलर्स आहेत म्हणून मी फक्त यावर असे ठेवती आहे, नाही ठेवलं काहीच हरकत नाही. हे नसेल तर लाल जेम्सच्या गोळ्या जरी लावल्यात ना तरी छान दिसेल. येस, आणि इथे आपला हा परफेक्ट असा सोप्प्यातला सोप्पा क्रीम चीज केक बनवून तयार आहे. हा फ्रीजमध्ये ठेवू शकता, फ्रीजमध्ये छान टिकतो 2-3 दिवस. म्हणजे व्हॅलेंटाईन डेला बनवणार असाल तर एक दिवस आधी बनवून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी कट करू शकता. तर पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.